नमस्ते, माझे नाव आहे अर्थ्यंदा भिंसळे. माझ्या शाळेचे नाव श्री सिद्धेश्वर विद्यालय करोळे. अध्यक्ष माझ्या पूज्य गुरुजन आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शिक्षक दिनाबद्दल एक दोन शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे. आज 5 सप्टेंबर म्हणजेच आपला शिक्षक दिन. शिक्षक दिन आयुष्याला आधार, आकार आणि ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचा दिवस. शी म्हणजे शीलवान, क्ष म्हणजे क्षमाशील, क म्हणजे कर्तव्यदक्ष. अशा सर्व शिक्षकांना माझे मी वंदन करून शिक्षक दिनानिमित्त मी 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती. जीवनात आपले सर्वात पहिले गुरु म्हणजे आई वडील आणि दुसरे गुरु म्हणजे शिक्षक आहे. दरवर्षी आपण 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक महान शिक्षक होते आणि ते म्हणतात, खरा गुरु तोच की जो विद्यार्थ्यांना केवळ बौद्धिक नव्हे तर आध्यात्मिक अंधकारही नाही करेल. ज्याचा आधार आदर्शवत व अनुकरणीय आहे तोच आचार्य तो विद्यार्थ्यांना सद्गुण व चांगुलपणा याची प्रेरणा देत असतो. शिक्षक हा केवळ देत नाही तर आत्म्याची शक्ती तो शिष्यामध्ये जागृत करतो. शिक्षक आणि शिष्य यांच्यात काही नाते निर्माण झालेले नसेल तर शिक्षण ही एक यांत्रिक क्रिया बनते. शिक्षक आपल्याला काय शिकवतात याची फारशी पर्वा मुले करत नाहीत. शिक्षक आपल्यासमोर कोणते चरित्रपूर्ण आदर्श ठेवतात याचे महत्त्व मुलांना अधिक असते. या सध्या काळात कोरोना महामारीमुळे आपण शिक्षक दिन फक्त शाळेतच नाही तर इतर ठिकाणीही साजरा करू नाही शकत, कारण ही कोरोना महामारी खूप मोठ्या प्रमाणात पसरली आहे. तर माझी सर्व शिक्षकांना नम्र विनंती आहे की तुम्ही प्लीज मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा आणि घरच्या घरी सेफ राहा. धन्यवाद.